जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्रीजवळ स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. वाळूची चोरटी वाहतूक करणारा हायवा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून शिताफीनं पकडला आहे. यामध्ये 5 ब्रास वाळू आणि 1 हायवा असा एकूण 20,25,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोदावरी पात्रातून शासनाची रॉयल्टी न भरता चोरट्या मार्गानं वाळू औरंगाबादकडे घेऊन जाताना अंबड तालुक्यातील वडीगोद्रीजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. हायवासह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हायवा चालक मुरलीधर भालेराव राहणार निपाणी आडगाव आणि मालक बाळासाहेब नलावडे राहणार हर्षी तालुका पैठण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंदी पोलीस ठाण्यात भादवी कलम 379, 34 आणि गौण खनिज कायदा 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गौर यांच्यासह पोलीस नाईक संजय मगरे आणि पोलीस नाईक रणजित वराळ त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. न्यूज रिपोर्टर गणेश जाधव, शिवनेर प्राइम, जालना. शिवनेर प्राइम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.